प्रेम कर भिल्ला सारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवूनही मेघापर्यंत पोचलेलं। चार पाच दिवस झाले, कधी विचारणारेस? बस घोरपडे बघतोय। अरे घोरपडा गेला उडत, आयुष्याचा प्रश्न आहे सांगत उडी। मला भ्या वाटत। अरे किल्ल्यावर बोलू ना, कसं विचारू कळत नाही। अरे किल्ल्यावर बोलू ना, कोण नसतं तिकडं, कसं बोलवायचं? कन्याच्या तिसऱ्या नियमानुसार तिकडं। सगळं लिहून घ्या। काय रे तुम्ही? हा तुम्हीच कोंबड्यांनो, उठा उठा। काय चाललंय, लक्ष कुठं आहे तुमचं? झक मारायला शिकवतो का मी इथं? आता मसाला फिक्स आहे। ए या दि उठानो, इकडे या। या पुढं आणि इथे कोंबडा बना। फोबाड काय बघताय माझं? वाका
काय माणूस आहे राव तू? नको नको. अरे आतापर्यंत एखाद्या पोरानं पोरगी पटून लगीन करून गोष्ट पुढे नेली असते. अरे पण मला भ्या वाटत. अरे तिला नाही आवडलं तिने घरी सांगितलं म्हणजे. अरे मर्दा तू गणेचा सगळ्या नियमांवर थुकणार आहे तू? जा कोणाला सांगत जा. अरे नको. अरे चा लवकर. ते हाय. अरे हाय काय मग? ये बघ जा जा जा. सुंदर आहे. येतो येते नेहमी येतोस. मीरा मला तुला काहीतरी सांगायचं होत. काय सांगायचं होत सांग की. मीरा जेव्हापासून तुला बघितलंय तेव्हापासून खुळा झालोय. फक्त तुला बघा वाटत, तुझ्याशी बोलावं वाटत, तुझ्या बिगर दुसरं काय सुचत नाही. अगं तू हसलीस ना अख्खं जग हसतंय असं वाटत. मीरा माझं लय प्रेम आहे तुझ्यावर आणि तुझ. आमचा विश्वास आहे तुमच्यावर. काय झालं? उद्या सांगते. आपल्याला माहिती आहे भावा तू तिच्यावर किती प्रेम करतो आणि मला हे बी माहिती आहे किती तुला होकार देणार. अरे आता तरी हास की. देव वेर इज युअर पार्टनर? पार्टनर सॉरी देवेन नो पार्टनर नो डान्स सो सॉरी. नाही नाही मॅम पार्टनर आहे म्हणजे ती आता इथे नसली तरी ती इथे आहे. शी इज ऑलवेज विथ मी. ही काय माझी पार्टनर बघा ना. शी इज सो ब्युटिफुल. किती सुंदर आहे ती आणि एस्पेशली तिचे डोळे एकदम शांत. तिच्या डोळ्यांकडे बघितलं ना की वाटत लाईफ इज सो ब्युटिफुल. आणि जस्ट लुक ॲट हर कॉस्ट्यूम मॅम. सो सिम्पल येट सो एलिगंट. अँड जस्ट लुक ॲट हर मूव्ज मॅम. शी इज दॅट सो रोमॅन्टिक देव. बट यु नो आम्हाला पार्टनर दिसायला हवी. आय एम सो सॉरी देव आपल्याकडे वेळ फार कमी आहे. व्हॉलंटियर्स प्लीज टेक हिम अवे. येस मॅम. मी आहे ना पार्टनर. आय मीन I can be your partner. तू तू कशी काय? माझ्या पार्टनरचं तर नाव अनुष्का आहे. अनु आणि ती तर चष्मीश आहे. ती जेव्हा तिचा चष्मा माझ्या टायला पुसायची तेव्हा खूप जवळ यायची माझ्या. तिच्या केसात फुलं असायची
आणि त्यांचा वास, ओ माय गॉड. जेव्हा पाऊस पडायचा ना तेव्हा ती आत जाऊन लपायची आणि मी तुला ओढून आणायचो पावसात भिजायला. पण एकदा का पावसात भिजायला लागली की थांबायचीच नाही. कॉफीचा वास जरी आला ना तरी अनु खाल्लास. काहीही चांगलं वाचलं, पाहिलं, अनुभवलं की म्हणायची ओ माय गॉड, ओ माय गॉड. तू पण काही प्रश्न विचारतोस. मी काय कायमची चालली आहे का? पुढची अपॉइंटमेंट देऊन जाते तुला. तुला माझी आठवण आली ना? वॉच दिस वॉच, वेळ पटकन निघून जाईल आणि मी परत येईन. ही गेले, ही आले, गेले 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 आणि आले. हो देव, मी आले. तुझी शपथ अनु, तुझी अनु परत आली आहे देव. थँक्यू. बसा सगळ्यांनी. गोंधळ करू नका. मला माहिती आहे तुमचा पीटीचा तास आहे, पण तुम्हाला बाहेर सोडता येणार नाही आज, कारण की 10वीच्या वर्गामध्ये पालक सभा चालू आहे म्हणून त्या मुलांना बाहेर सोडलंय आज. अच्छा ठीक आहे, गोंधळ नका करू. आपण वर्गातल्या वर्गातच काहीतरी खेळ खेळूया, ठीक आहे? आपण ना ऍक्शन रिएक्शन नावाचा खेळ खेळूया. म्हणजे जसा मी तुम्हाला गृहपाठ देते तो तुम्ही करत नाही, ही झाली तुमची ऍक्शन, आणि त्यावर मी तुम्हाला फटके देते ना ती झाली माझी रिएक्शन. तसंच ऍक्शन रिएक्शन म्हणजे काय, मी ज्या विद्यार्थ्याचं नाव घेईन त्याने पुढे यायचं आणि एका विद्यार्थ्याला बोलवायचं, मग एकाने ऍक्शन करायची आणि दुसऱ्याने त्याला रिएक्शन द्यायची. पण त्याच्यात ना एक छानसा प्रसंग तयार झाला पाहिजे, बरं का? मग तो सिरियस असो, सॅड असो, विनोदी असो, पण प्रत्येकाला 2 मिनिटाचाच वेळ मिळेल. हो, 2 मिनिटांमध्येच तयार करायचंय. मग कोण येते पुढे बघू. अरे अरे आवाज करू नका. अरे कोणीतरी या कि मीच घेऊ नाव. जान्हवी पाटील तूच ये ग. बोल. परेश. ये रे परशुराम. मनात काय चाललंय मला कळतंय, पण काय भीती वाटते. घरी समाजाला कळलं तर काय वाटेल त्यांना? असंही सगळ्यांना कळलंच आहे, काय फरक पडतो. मी तुझ्याशी आणि तू माझ्याशी प्रामाणिक असलीस म्हणजे झालं. माझ्या स्वप्नात नेहमी तू येतोस, असाच तसा तू आहेस, स्वच्छंदी, निरागस. मग अधिक अधिक तुझाच विचार करत बसते आणि गुंतत जाते तुझ्या. नदीकाठी मला एक सुंदर जोडपं दिसतं, पाठमोरं बसलेलं, प्रेमात अखंड बुडालेलं.
आणि प्रेम हे इतकं स्वच्छ आहे की नदीच्या पात्रात उभं राहावं आणि तळ दिसावं. परेश, कळशील का रे माझ्यावर इतकं प्रेम? वह्या काढल्या का सगळ्यांनी? हो मॅडम. आता मला सांगा जरा की मोबाईल कोणाकोणाकडे आहे? तू समोर लक्ष दे. अरे हिला कोणी सांगितलं? अरे असे घाबरू नका. आज आपण मोबाईलचे उपयोग आणि दुरुपयोग या विषयावर चर्चा करणार आहोत. हा अच्छा. बर कोण सांगेल मला? अरे तू सांग, मोबाईलचा उपयोग कशासाठी करतात? ते चॅटिंग करण्यासाठी. बरोबर. मॅडम मी सांगू? या बघ, तू सांगणार आहेस, सांग एकदाचा. सेल्फीज काढण्यासाठी. तुला सेल्फीचं स्पेलिंग तरी येतं का रे? आता गेलं. सांग बरं. झालं तुझं? बस पुरे पुरे. आणि अजून कोण सांगेल बरं? मॅडम मी. तू तू नको, तू बस खाली. ए चम्या, ए गप्पा बसा रे. चाणक्य सांग बरं. मॅम, दूरध्वनीपेक्षा भ्रमणध्वनी कधीही उत्तम. अति उत्तम. बस खाली. थँक यू. चेतन तू सांग बरं. मॅडम, मोबाईल असणं हे काय चांगलंच आहे, कारण त्यांनी लोकांचा संपर्क वाढतो. संपर्क वाढला की मग जवळीक वाढते, जवळीक वाढली की मग मैत्री वाढते. अच्छा. आणि मैत्री वाढली की प्रेम. संपर्क क्षेत्राच्या बाहेर जातो. बरं आता आणखी कोण सांगेल? रुई तू सांग बरं. मॅडम मोबाईल नसावा. का ग? बघा, मोबाईल नसतानाही माणसं संपर्कात येत होती आणि जवळखी वाढत होती. मैत्री तर काय व्हायचीच, मग काय मोबाईलची गरज? तू म्हणतेस तेही बरोबर आहे. शेवटी मोबाईलचा उपयोग कसा करायचा हे आपल्याच हातात आहे आणि तो नेहमी चांगल्या कामासाठी करायचा, वाईट कामासाठी करायचा नाही. बघितलंस का मोबाईलची पॉवर? पोरगी रेंज मध्ये यायला लागली. यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? गौरी, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. मूर्ख झालायस का? हा, बाबांनी बघितलं ना तर? बघू दे, मी नाही घाबरत तुझ्या बाबांना. आणि तसंही तुझ्या बाबांनीच बोलवलंय मला इथे भेटायला. बाबांनी? हो. काय रे काय उशीर का झाला? नेमप्लेट कुठे? हो आणली आहे ना. घ्या, बघून घ्या, काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, मी परत करीन. बा यस. आहो आई, तू कोण? तो त्या मी मेंढ्यांकडे असतो, ती नेमप्लेट द्यायला आलो होतो. अच्छा अच्छा, ठीक आहे. घाबरलीस? पण एक दिवस नक्की येईन तुझा हात मागायला आणि लग्न करून घेऊन जाईन तुला. <स्थाँगा। स्थाँगा>।
गौरी ये बस बस नाव काय म्हणालास मल्हार 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 काय घेशील चहा कॉफी नको काही नको ठीक आहे मग थेट विषयावरच बोलूयात काल अचानक घरी आलास आणि म्हणालास की बाबांकडे हात मागेन लग्न करून घेऊन जाईन हे बघ मल्हार मी खूप साधी मुलगी आहे तू जर टाइमपास करत असशील तर प्लीज मी टाइमपास नाही करत आहे गौरी माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर प्रेम हो आपण जरा प्रॅक्टिकली बोलूयात म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम आहे त्याची काही कारण असतील बरोबर मी तुझ्यावर का प्रेम करावं ह्याचं मला एक कारण दे गौरी मी कारण दिल्यावर तू माझ्यावर प्रेम केलंस तर ते प्रेम स्वार्थी असेल की निस्वार्थी वा छान बोलतोस तू दिसायला पण छान आहेस मेहनती आहेस स्वभावही चांगला असेल पण आपण साधा एकमेकांना ओळखत पण नाही गौरी तुला एक कारण हवं होतं ना तूच आता चार कारणं दिलीस मी बोलतो छान मेहनती आहे तू म्हणालीस दिसतो छान स्वभावही छान असेल पण तरी तुला माझ्याकडून कारण हवं ठीक आहे एक कारण देतो गौरी माझं तुझ्यावर जीवा पाड प्रेम आहे आणि काही झालं तरी ते बदलणार नाही खूप स्वप्न बघतोयस हो बघतोय मी स्वप्न पण उघड्या डोळ्यांनी आणि गौरी तुझी साथ मिळाली ना तर ती स्वप्न पूर्णही करून दाखवीन देशील साथ